सकाळी दिल्लीत आलो होतो, काही आमच्या विदर्भामध्ये नागपूरमध्ये आमचा जो मिहान प्रकल्प आहे त्या मिहान प्रकल्पामध्ये काही मोठी इंडस्ट्री, काही या इंटरनॅशनल इंडस्ट्री आहे, त्यांचा यायचा त्यांचा विचार आहे. त्याच्यामुळे आमच्या विदर्भामध्ये अनेक तालुक्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये त्यांचा एन्सिलरी उघडायचा त्यांचा विचार आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीत ती इंडस्ट्री आमच्या विदर्भामध्ये आली पाहिजे यासाठी मी माननीय पवारसाहेबांना त्यांची मदत घेण्यासाठी इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या बाबतीत त्यांना विनंती करायला आलो होतो. त्यांचे संपूर्ण जो मिहानमध्ये जो मोठा प्रोजेक्ट येणार त्याचे संपूर्ण डिटेल्स मी माननीय पवारसाहेबांना दिले, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून या कामाला कशी मदत होऊन पुढे ही मोठी इंडस्ट्री आमच्या विदर्भामध्ये येऊ शकेल या दृष्टीनं मी सर्व डिटेल दिले, त्यांची चर्चा केली. आणि ही चर्चा करत असताना साहजिकच त्यांनी जी काही परत लेटेस्ट डेव्हलपमेंट जी काही आहे त्याच्याबद्दल माहिती घेतली. मुंबईच्या बाबतीत मुंबईमध्ये जो मुकेश अंबानी यांच्या श्री मुकेशजी अंबानी यांच्या घरासमोर जो स्फोटक मिळाली होती त्याच्याबद्दल सुद्धा काय डेव्हलपमेंट आहे याची माहिती घेतली. आपल्याला कल्पना आहे की NIA आणि ATS या सर्व घटनांचा तपास करताय आणि NIA आणि ATSला संपूर्ण सहकार्य त्या निमित्तानं राज्य शासनाचं आहे आणि त्याच पद्धतीनं हा तपास अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, पण जोपर्यंत NIA संपूर्ण रिपोर्ट येत नाही त्यांची संपूर्ण चौकशी होत नाही त्यावर तोपर्यंत त्यामध्ये मला सांगता येणार नाही. पण त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर जी काही त्यांच्या रिपोर्टमध्ये फाइंडिंग त्यांची येतील त्यानुसार पुढील कारवाई राज्य शासन करेल. अच्छा, आज मैं सुबह दिल्ली में आया था. हमारे विदर्भ में खास करके जो नागपुर में हमारा मिहान प्रकल्प है वहाँ पे एक इंटरनेशनल कंपनी है, उनका वहाँ पे उनकी इंडस्ट्री आना चाहिए वैसी उनकी भी इच्छा है, उसके लिए उनका प्रयास चालू है. उसके लिए कुछ दिक्कतें यहाँ पे जो है उसके लिए मैं माननीय पवार साहब को विनती करने आया था कि इसके बारे में आप थोड़ा इंडस्ट्री डिपार्टमेंट में इसके बारे में आप जरा जो भी ऊपर के इंडस्ट्री डिपार्टमेंट के उनके माननीय मंत्री साहब होंगे या अधिकारी होंगे उनसे बातचीत करके इसको थोड़ी गति देने का काम करें ताकि इंटरनेशनल कंपनी जब हमारे नागपुर में मिहान में आती है हमारे विदर्भ में और इंडस्ट्री आती है तो उसकी वजह से जो युवा लोगों को रोजगार की अच्छी संधि उपलब्ध हो सकती है उसके बारे में उनको पूरी जानकारी देने के लिए मैं आया था. उसी प्रकार माननीय मुकेश जी अंबानी इनके घर के सामने में जो एक्सप्लोजिव पाए गए थे और दूसरा जो मनसुख हिरेन इसकी जो हत्या हुई थी ये दोनों की जांच NIA और उधर में ATS कर रही है और ये जांच पे NIA को राज्य शासन का पूरा सहयोग है, उसमें अच्छी तरीके से जांच होना चाहिए और जो भी इसमें आरोपी हो उनके नाम आगे आना चाहिए ताकि कानूनन उनके ऊपर कार्रवाई कर सके. सर कहा जा रहा है सर रिशफल हो सकता है, पुलिस पुलिस को कहा जा रहा है सर कैबिनेट रिशफल हो सकता है. अरे कई सीनियर अधिकारी सर सर खुश नहीं है सर, सीनियर अधिकारी सर परमवीर सिंह को जैसे हटाया गया लोग कह रहे हैं कि आपको भी रिजाइन करना चाहिए सर. सीनियर ऑफिसर्स के ट्रांसफर्स को लेकर कोई बात हुई है सर? सर 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 पवार साहब से कोई इस्तीफे पे बात हुई है क्या आपके सर? वीडियो को लाइक कमेंट और शेयर करना बिल्कुल ना भूलें और ऐसी ही अपडेट्स के लिए चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें ताकि हमारी हर वीडियो की अपडेट आपको सबसे पहले मिले.